आता बातमी ठाण्यातली. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अश्लील सीडी विकणाऱ्याला चांगला चोप दिलाय. सीडी विकणाऱ्या मुलांच्या तोंडाला काळं फासून त्यांची धिंडाई काढण्यात आली. स्टेशन परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. महानगरपालिका अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदनं देऊन सुद्धा कारवाई झाली नसल्यानं हे आंदोलन केल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. जे हजारो लोकांच्या समोर महिलांच्या समोर त्या शिड्या ते खुल्याम विकताना तुम्हाला तुम्हीच हे हजार शिड्या भेटलेल्या आहेत आणि त्या स्पॉटवर नाही भेटलेल्या आहेत, तर त्याच्या विरोधात आणि आम्हाला आम्ही त्यांच्या तोंडाला काळंप फासून त्यांची निषेध आणि चपलेचा हार घालून निषेध आंदोलन छेडलेलं. धंद्या कॅसेटी बीपीच्या कॅसेटी विकल्या जातात, महिलांना छेडछाड केली जाते, ह्या याच्याबद्दल आम्ही ठामपणाने आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासून चपलाचे हार घालून त्यांचे ढिंडुरे काढून त्यांच्या साऱ्या बीपीच्या सीडी जप्त करून आम्ही पोलीस स्टेशन तहसीलदार ऑफिस ठाणे पोलीस स्टेशनला जमा केलेले आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.